जर्नीला सुरुवात आणि थोडस ऑफ रोडिंग. लडाख की प्रॅक्टिस. अरे काय आहे ट्रॅक्टर का लागतंय. नजर हटी की दुर्घटना घटी. मंदिराचं शिखर दिसायला चालू झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ माने पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो थोडा इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आमचे कुलदैवत आहेत श्री येडोबा. ते पाटण तालुक्यामध्ये आहे, एराड म्हणून गाव, तिथे आमचे कुलदैवत आहेत. त्यांची उद्या आहे यात्रा. आज तारीख आहे 17 एप्रिल 2022. वार आहे रविवार आणि उद्या मी सकाळी जाणार आहे त्या यात्रेला. दरवेळी आम्ही पूर्ण फॅमिली जी गाडी करून जातो, पण यावर्षी माझ्या एकट्यावर हा नंबर आलेला आहे. तर म्हटलं चला आता चाललो आहेस तर तुम्हालाही दाखवू यात्रा. आणि त्याची तयारी चालू होती मगासपासून, ती आता झाली. तुम्हाला दाखवतो त्यामध्ये काय काय आहे. ही जी बॅग आहे, या बॅगेत सर्व साहित्य होणार आहे. जशी गोवा राईडला होती ही बॅग, आणि आपल्याकडे सॅडल बॅग नाही, त्या लवकरच येणार आहेत. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सॅडल बॅग्स. हे जर मला तिथे राहावं लागणार आहे, हे खाली अंतरण्यासाठी हे अंगावरची चादर, आणि तिथे झाडाखाली राहावं लागतं. सो हे टोपी घेतलेली आहे प्रोटेक्शनसाठी, कानात वगैरे काय जाऊ नये म्हणून. हे माझे कपडे आहेत. हे नाईट विजन जर रात्रीची राईड करावी लागली तर हे त्यासाठी आहे. सबिना झाल्यानंतर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपल्याला नदीवरती आंघोळीला जायला लागतं, त्यासाठी साबण, 2 पॉवर बँक आणि आपल्या गोप्रोची केस. ते गोप्रो अटॅच करून हा माईक वगैरे कनेक्ट, हे आपल्या हेल्मेटसाठी लॉक करायला, हे ग्लोव्ज, ते आपले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले ते लेग गार्ड, हे कॅप आणि आपली टँक बॅग. आणि हे शक्यतो रायडिंगचं साहित्य आहे, हे टँक बॅगमध्ये जाईल आणि हे या बॅगमध्ये. मित्रांनो, ही राईड ही छोटीशीच आहे, जवळपास 70-80 किलोमीटर इथून ते लोकेशन आहे. तर बघूया उद्या आपल्याला काय काय पाहायला मिळते, आणि या व्हिडिओचे किती पार्ट्स होत आहेत अजून मला माहीत नाही. आपण भेटू आता उद्या सकाळी लवकर. आला येतो एरड यात्रा. चला चला चला. तर मित्रांनो, अशा रीतीने आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे. जर्नीला सुरुवात आणि थोडस ऑफ रोडिंग, लडाख की प्रॅक्टिस. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता गिरजोड या गावात, आणि या गावात ही ज्योतिबाचं एक स्थान आहे, आणि इथली यात्रा खूप मोठी असते. आपले कोल्हापूरचे जे ज्योतिबा आहेत त्या टायमिंगलाच ही यात्रा असते. आणि काहीतरी दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आहे की इथली पूजा झाल्यावरती आरती झाल्या असं काहीतरी आहे की तिकडची होत नाही. जी हिस्ट्री आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाची ती इथूनच स्टार्ट झालेली आहे. म्हणजे कोल्हासुराचा वध वगैरे काय काय आहे ते, शिराळा, शिरसी, धामवडे, मांगले अशी कथा आहे एक मी ऐकलेली आहे, वाचलेली आहे. आता वाजलेले आहेत 7:00 आणि काय तुम्ही एन्व्हायरमेंट बघा, तुम्ही सूर्योदय झालेला आहे आणि सूर्याची किरण रोडवरती आहेत आणि तिथून मी राईड करतोय जबरदस्त. आता आजूबाजूच्या गावामध्ये भरपूर यात्रा चालू आहेत. मित्रांनो, मी आता रत्नागिरी हायवेला लागलेलो आहे, म्हणजे जो NH4 जाऊन मिळतो इकडे आहे रत्नागिरी, पुढे पाचवड फाटा आणि NH4 जाऊन मिळतो रोड. आणि हा रूट तुम्ही माझ्या आगाशिव लेण्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. सो आपण आता डायरेक्ट भेटू कराडमध्ये गेल्यावर. आपण तर सकाळी नाश्ता केला तर हिला नाश्त्याची गरज आहे.
मित्रांनो, आपण आता कराड नगरीत प्रवेश करत आहोत आणि कराडच्या पुढे गेल्यानंतर 1 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे पाटणकडे जायला. इथे येताना जरा नीट यावं लागतंय कारण गाड्या कशा पण येतात. ए बेटे वॉच कर दी. ही आहे ती कोयना नदी आणि याच कोयनेच्या बाजूने आपल्याला जायचं आहे पुढे पुढे कारण आपले जे आजचं लोकेशन आहे ते कोयने कोयना नगरच्या अलीकडेच आहे थोडं. काय रे करतेस बाबा. आणि इथून आपल्या लेफ्ट गेल्यानंतर आता नॉन स्टॉप सरळ जायचं आहे आपल्याला. हा 33 किलोमीटर पाटण आहे म्हणजे तिथून पुढे 5-6 किलोमीटर आहे म्हणजे 40 किलोमीटर पकडून चला. जास्त लांब नाही मग लगेच जाणार आपण. 1 तास खूप आहे. मध्ये मध्ये आपल्याला थोडं थांबावं लागेल कारण भारी भारी लोकेशन्स आहेत तिथे फोटो काढायचे आहेत. मित्रांनो व्ह्यू बघा व्ह्यू. आणि हा रोड जो आहे समोर तो जातो चिपळूणला आणि चिपळूणला माझा एक क्लासमेट आहे फार्मसीचा कौस्तुभ दाभोळकर केडी. तो मला बरेच दिवस झालं बोलवायला तिकडे फिरण्यासाठी एक्सप्लोअर करण्यासाठी. तर बघूया तिकडे कधी जायचा योग येतोय. आय होप की नेक्स्ट टाईम मी या रूटवर जेव्हा येईल तेव्हा तिकडेच जायला निघालेलो असेल. आता तो दिवस लवकर यावा. आणि कौस्तुभ दाभोळकर या नावावरून तुम्हाला वाटत असेल की तो कोणतरी मोठा लेखक अथवा गणितज्ञ सायंटिस्ट असेल पण नाही आहे तसं काय. एक सामान्य व्यक्ती आहे. आणि कॅरम भारी खेळतो, क्रिकेट भारी खेळतो आणि अजून काय माहीत नाही आपल्याला. शुभमचा खास. तरी आता रोड खूप छान झालेला आहे. पहिला रोड खराब होता खूप कंटाळा यायचं इकडे यायचं म्हटलं तर कारण आम्ही वरचेवर देवाला येत राहतो ना. मित्रांनो आपण फायनली आलेलो आहोत पाटणमध्ये आणि पाटणमध्ये आल्यावर लगेचच आता असं वाटतं की 4-5 किलोमीटर नंतर आता येराड आलं. सो थोड्याच वेळात आपण आता पोहोचणार आहोत. पाटणपासून जवळच आहे. बरंच आता मार्केट वाढलं इकडे पाटण. आणि या यात्रेला मी जवळपास 2018 साली आलेलो. हां 2018 साली आलेलो. त्याच्यानंतर 2019 एक यात्रा झाली त्यावेळी मी आलो नव्हतो आणि 2021 तर यात्रा काही नव्हती. पाटणचं बस स्टँड इकडेच कुठेतरी होतं. का पाठीमागे गेलं काय समजेल. हा पाठीमाग गेला राईट असं आतमध्ये राईट साईडला. अरे काय आहे ट्रॅक्टर का लागत. हे नजर हटी दुर्घटना घटी. मित्रांनो ही ती कोयना नदी आणि खाली जे लोक बघतात रांगोळ हे यात्रेचेच आहेत कारण हनुमान जयंतीला यात्रा चालू होती ही. आणि हनुमान जयंतीला देवाला ते लोक वगैरे चढवलं जातं. आणि काल यात्रेचा पहिला सबिना असतो म्हणजे सासनकाठी वगैरे नाचवलं जातं आणि आज दुसरा. तर आम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्या सबिनाला येतो. काही काही लोक आहेत ते 2 दिवस राहायला येतात इकडे यात्रेला. सो तेच लोक ती खाली आहेत आणि ते तिथे मंदिर आहेत आसपास. तर बघूया आपण थोड्याच वेळात पोहोचतो तिकडे. अरे अचानक रोड कसा ब्लॅक झाला डांबरी. मंदिराचं शिखर दिसायला चालू झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस. मित्रांनो ते दिसतंय ते आहे मंदिर. आणि आपण आता फायनली आलेलो आहे आफ्टर 3 इयर्स.
म्हणजे मध्ये मध्ये येऊन गेलो पण यात्रेसाठी आफ्टर 3 इयर्स. आणि मी जिथे थांबतो तिथे मला जागा मिळते की नाही बघूया. या झाडाखाली मी थांबतो आणि जागा आहे आहे. आपल्या गाडीसाठी एकदम जबरदस्त अशी सेफ जागा मिळालेली आहे. अरे बाप रे, रस्त्याला कोणी नाहीये मित्रांनो. फायनली पोहोचलो.